नमस्कार मंडळी, आज आपण या चित्रीकरणमधून एक जातिवंत खिलार सांभाळणारा वळू मालक अविनाश बजरंग लांडगे हंगिरगे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी बेंदूर सणाच्या दिवशी सजावट केलेली आपल्याला या चित्रीकरणमधून बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडचं कलेक्शन बघायला मिळत आहे। आज सध्याच्या घडीला एक खिलार सांभाळायचं म्हटलं की मुळावर आहे किंवा मुश्किल आहे। तर यांच्या ठिकाणी आपल्याला असंख्य खिलार आपल्याला बघायला मिळत आहेत। तर त्यातून त्यांचा देखणापणा म्हणा, घट्टपणा म्हणा, आकर्षकपणा म्हणा, कानांचा ताटपणा, कडकपणा, जे आपण म्हणतो जात गोत असल्यानंतर ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी या चित्रीकरणमधून आपल्याला बघायला मिळत आहेत। तर जशी माणूस हा आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टी हौस करतो त्याचप्रमाणात अविनाश बजरंग लांडगे यांनी खिलारची हौस केलेली आहे। आणि या ठिकाणी जगाला एक संदेश दिला आहे की खिलार संगोपन हे तोट्याचं नाही, फायद्याचं आहे किंवा करमणुकीचं साधन आहे, माणुसकीचं साधन आहे। तर शेतीला जोडधंदा, व्यवसाय आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी शेणाचा वापर, या गोष्टी सर्व हे जगाला दाखवून दिलेल्या आहेत। तर अशा गोष्टी आपल्याला क्वचित बघायला मिळत आहेत। तर हंगिरगे गावातून अविनाश बजरंग लांडगे यांचं खिलार संगोपन हे आदर्श घेण्यासारखं संगोपन आहे। तर हे संगोपन बघायला एकदा विसरू नका, अवश्य त्यांना भेट द्या, कारण त्यांच्या परिस्थितीतून त्यांनी बरंच काही करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि घरच्यांना सर्वांना खिलारप्रेमी म्हणून एक तयार केलेलं आहे। तर जर पुढे गेला माणूस तर पाठीमागं सर्व लहान मुलं, बायका, त्यांचे वडील, मग आजी, आजोबा, या सर्व ही सर्व मंडळी त्यांचे निगा राखण्याचे प्रयत्न करतात, त्यामुळं हे आपल्याला सर्व काही दिसत आहे। तर या चित्रीकरणमध्ये आपल्याला प्रत्येक खिलारचं आपण चित्रीकरण जवळून केलेलं आहे। तर त्यांचा रंगझोक म्हणा, त्यांचं काम म्हणा, त्यांची उंची म्हणा, त्यांचं स्ट्रक्चर म्हणा, ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत। तर चला तर या व्हिडिओमध्ये बारकाईने प्रत्येक तुम्ही खिलार बघा, त्यानंतर पुढील भाग बघण्यासाठी विसरू नका। पुढील भाग हा गावात मिरवणूक काढण्यासाठी आज त्यांनी खिलार काढलेले आहेत। तर त्या मिरवणुकीमध्ये त्यांनी हौस कशाप्रकारे केली आहे ती हौस आपल्याला बघायला मिळत आहे। आणि एक जगाला संदेश देत आहेत की बाबा खिलार संगोपनामुळं आपलं नाव चर्चेत आहे। धन्यवाद मंडळी, हा गोटा आपला त्यांच्या आपला बघायला मिळत आहे। तर या गोठ्यामध्ये खिलारची संख्या जवळपास बरीच बघायला मिळत आहे। त्यांच्या घराच्या समोर आलेली मंडळीसुद्धा बघायला मिळत आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बारकाईने बघू शकता आणि पुढचा भाग बघण्यासाठी विसरू नका। तर त्यासाठी आपला चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका। धन्यवाद।
कमाई मागल आहे ना, त्या एकट्याक त्याला 3,500 पडाले, दोघा 7,000 ते बोलून त्याला यायचे, कारण सीझन बाय सीझनच आहे ना 4 दिवस. हॅलो, पूजा करायला थांबलो, पूजा केली गावात काय करतो, थांबली बाहेर माळा आल्यामुळे.